रसिकानो दोस्तानो नमस्ते, आपल्या सर्वांना शुभ दिवस। दोस्तानो, आयुष्याचा प्रवास करत असताना लोक म्हणतात, वेळेस माघार घेतली तर नातं टिकतं, तडजोड केली तर नातं टिकतं, कमीपणा घेतला तर नातं टिकतं। पण दोस्तानो, एकदा माघार घेतली किती वारंवार घ्यावी अशी समोरच्या व्यक्तीची अपेक्षा राहत असते। तडजोड ही एकतर्फीच होत राहावी अशी वागणूक दिली जाते आणि कमीपणा घेतला तर तो इतका घ्यावा लागतो की मान वर करून बोलणं हा सुद्धा गुन्हाच ठरावा। थोडक्यात दोस्तानो, हे माघार घेणं, तडजोड करणं, कमीपणा घेणं हे सगळं समोरच्या व्यक्तीचा अहंकार वाढवण्यास मदत करत असतं आणि मग अशा वेळी ते ताणलेलं नातं तुटतं शेवटी। मग काय उपयोग झाला हे सगळं करण्याचा, हा प्रश्न उरतो शेवटी। म्हणून दोस्तानो, माघार घ्यायची पण प्रत्येक वेळी नाही, तडजोड करायची पण प्रत्येक वेळी नाही, कमीपणा घ्यायचा पण प्रत्येक वेळी नाही, नक्की विचार करा। चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय। चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना। समजून घेणारे आणि समजून सांगणारे फार कमी असतात। आजी म्हणजे जीवापाड नातवाला जपणारी त्याची दुसरी आईच असते। प्रेम करा पण अशा व्यक्तीवर करा ज्याला तुमच्या भावना समजतील। प्रेम ज्याला मिळतं त्याला कळत नाही आणि ज्याला कळतं त्याला मिळत नाही। रक्तापेक्षा अश्रू श्रेष्ठ असतात, कारण शरीराला जखम झाली तर रक्त बाहेर येतं आणि अश्रूला बाहेर येण्यासाठी मनात जखम व्हावी लागते। कशा तरी रमून गेल्याशिवाय माणूस सुखी होत नसतो। प्रेमाचं फूल विश्वासाच्या वेलीवर फुलत असतं। प्रेम करताना विचार करून करा, कारण असं ऐकले हे प्रेम माणसाला जीवनपणी मारून टाकत असतं। सुखाला कितीही विनवण्या केल्या तरी सुख लवकर घरात येत नाही आणि दुःखात दरवाजा बंद केला तरी ते खिडकीतून आल्याशिवाय राहत नाही। मुलगी म्हणजे खेळणं नसतं, बापाच्या कष्टाच्या घामानं जपलेली एक संपत्ती असते। पैसा कमवा, आयुष्यात सगळं भेटेल। पैसा फेकून संसार पूर्ण होत नसतो, नात्याला वेळ देणं महत्वाचं असतं। एकमेकांच्या भावना जपणं, काळजी करणं आणि आदर करणं याशिवाय नातं व्यर्थ असतं। पैशानं फक्त गरजा पूर्ण होतात पण प्रेमासाठी माणूसच लागतो। परक्यांना सुद्धा आपलं करणारी आणि सगळी सूत्र हलवणारी वस्तू म्हणजे पैसा। ज्याला कोणाकडून काहीच नको आहे तो कोणाचंच मांजर बनून राहत नसतो। लोकांना आपण मोठं झालेलं आवडतं पण त्यांच्यापेक्षा मोठं झालेलं नाही आवडत। एखाद्याचं साधं राहणं आणि वागणं ही फॅशन असते, त्याला त्याची गरिबी आणि कमीपणा समजू नये। एक दिवशी
तुमचंच कर्म तुम्हाला भेटायला येईल, बस तेव्हा फक्त खसून जाऊ नका. वेदना, अपमान, नकार, फसवणूक पुरुषाला पूर्णपणे बदलून टाकत असतात. सर्वात आनंदी जोडी ती आहे जे एकत्र हसू शकतात, एकमेकांना आधार देऊ शकतात आणि एकत्र आयुष्याच्या प्रवासाचा आनंद घेऊ शकतात. प्रेमात कधीतरी टाइमपास करावा, पण टाइमपास म्हणून प्रेम करू नये. कोणीतरी आपल्या जवळच्या व्यक्तीबद्दल काही सांगितलं तर तेच खरं मानू नका. अनुभवानं खात्री करा, म्हणजे एक चांगलं नातं तुटण्यापासून वाचेल. कारण लोक चांगलं चाललेलं बिघडवायला असतात. शांततेत नियोजन करायचं आणि पद्धतशीरपणे कार्यक्रम करायचा. लोकांना वाटलं पाहिजे आपण काहीच करू शकत नाही आणि मग अचानक धप्पा देऊन बत्त्या गोल करायच्या. जो इतरांचं वाईट करतो त्याचं चुकूनही चांगलं होत नसतं, कारण हा निसर्गाचा नियम आहे. आयुष्यात कोणाची पारख त्याच्या रंगावरून न करता उलट त्याच्या मनावरून करा. कारण पांढऱ्या रंगावर जर जगाचा विश्वास असता तर मिठानं सुद्धा जखमा भरल्या असत्या. सुख आणि दुःखाचा फेरा सर्वांनाच न चुकणारा आहे. फक्त अडचणीच्या वेळी खचून आणि सुखाच्या वेळी मातून जाऊ नका, कारण हे दिवस सुद्धा निघून जात असतात. फायदा घेणारे घेत राहतील. आपण ना तत्व बदलायचे ना निष्ठा बदलायचे. ठेवायचा तो फक्त संयम. गमावणाऱ्याला पण कळेल त्याने काय गमावले. मेलेल्या माणसापेक्षा जिवंत माणसाच्या आठवणी जीव घेण्या असतात. दुसऱ्यांना त्रास देऊन रडवून मिळवलेली प्रत्येक गोष्ट, सन्मान, संपत्ती, प्रतिष्ठा, यश, हे तुम्हाला पण ठीक तशाच पद्धतीनं कष्ट करून रडून गमवावी लागेल.